गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबवण्यात येतील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भाईंदरमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी ते आले होते. शहरातील हजारो प्रवाशांची होणारी गैरसोय मेहता यांनी लक्षात आणून दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. तेव्हा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाईंदरकरांना एक मोठं आश्वासन दिलेलं आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस या आता भाईंदर स्थानकात थांबतील असं आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.